बातमी आहे पुण्यातून। पुणे मनपा होणार इंटेलिजेंट, निधीची खादाडी रोखण्यासाठी मनपाचा नवीन उपक्रम। इंटेलिजेंट कार्यव्यवस्थापन प्रणाली ठेवणार विकास कामांवर लक्ष। एकाच रस्त्याचे वारंवार दुरुस्ती, एकाच कामावर सतत खर्च करून होणारी निधीची खादाडी रोखण्यासाठी मनपा आता इंटेलिजेंट होणार आहे। अंदाजपत्रकानुसार मान्य निधीतून शहरात करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या विकास कामांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि एकाच ठिकाणी 5 वर्षात पुन्हा काम होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी महानगरपालिकेने GIS बेस्ट नकाशाशी संलग्न असलेली इंटेलिजेंट वर्क मॅनेजमेंट सिस्टीम राबवण्याचा निर्णय घेतलाय। या सुट्टीमुळे एकच काम पुन्हा पुन्हा करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे। GIS नकाशांशी संलग्न असलेल्या या संस्थांमध्ये एकाच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने रस्त्यांची होणारी कामे यापुढे होणार नाहीयेत। रस्ते, पाणी, जलवाहिनी, टाकणी गटांची बांधणी, पदपथ उभारणी आणि अधिक कामे करताना या संस्थांमधून प्रस्ताव दाखल केला जाणार आहे। याकरिता शहरात गेल्या 5 वर्षात करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती या सिस्टीममध्ये समाविष्ट केली जाईल। यामुळे पुढील 5 वर्षात पुन्हा तेच काम झाले तर प्राथमिक स्तरावर आकारले जाणार आहे। किंबहुना हे काम कधी झाले याची माहिती समोर, त्यात कामांसाठी होणारा पैशांचा अपव्यय टाळता येणार आहे। आमचे प्रतिनिधी गौरव राणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गौरव, पुणे मनपामध्ये आता इंटेलिजंट प्रणाली राबवण्यात येणार आहे, काय आहे याविषयी अधिक माहिती? पुणे मनपाकडून इंटेलिजंट सिस्टम विकास कामांवरती लक्ष ठेवणार आहे। यामध्ये एकाच रस्त्यांची वारंवार होणारी दुरुस्ती, एकाच कामांवरती सतत होणारा खर्च, त्यातून निधींची होणारी जी नासाडी असते ती रोखण्यासाठी पुणे मनपा आता इंटेलिजंट होणार आहे। काही दिवसांपूर्वी अंदाजपत्रकानुसार मान्य निधीतून शहरात करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या विकास कामांवर अंकुश ठेवण्यासाठी व एकाच ठिकाणी 5 वर्षात पुन्हा काम होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी महानगरपालिकेने GIS बेस नकाशाची संलग्न असलेली इंटेलिजन्स वर्क मॅनेजमेंट सिस्टम राबवण्याचा निर्णय घेतला होता। आता ती कार्यान्वित करण्यात येणार आहेत। यामधून GIS नकाशांची संलग्न असल्यामुळे कुठले रस्ते कुठपर्यंत तयार झालेले आहे, तिच्यावरती निधी किती खर्च झालेला आहे, तो किती वर्ष टिकू शकतो, त्यावरती काय मटेरियल वापरण्यात आलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी समजणार आहेत। उमा गौरव, याबरोबरच निधीची जी खादाडी होत आहे, जो भ्रष्टाचार निधीमध्ये होतोय, त्यावर अंकुश बसण्यात मदत होणार आहे का? हो, नक्कीच यावरती अंकुश बसण्यास मदत होणार आहे, कारण की यावरती अधिकारीच नाही तर नागरिक देखील वास ठेवू शकणार आहे। ही सिस्टम नागरिकांना देखील खुली राहणार असून यामध्ये काम करण्यापूर्वीचे आणि काम झाल्यानंतरचे फोटो व्हिडिओ देण्यात येणार आहेत। प्रत्यक्षात जागेवरती काय काम झाले आहे, ते कुठल्या प्रकारे झाले आहे, कसे झाले आहे, हे सर्वसामान्य नागरिकांना या सिस्टम मध्ये समजणार असून शहरातील विकास कामांचा दर्जा यामुळे सुधारण्याची देखील शक्यता आहे। शिवाय नागरिकांचा फीडबॅक या सिस्टमचा मुख्य गाभा राहील। सिस्टम महानगरपालिकेच्या बिलिंग संगणक प्रणालीलाही जोडली जाणार आहे, त्यामुळे कुठलं बिल केव्हा काढायचं आणि कशा पद्धतीने निघणार यावरती देखील आयुक्त किंवा प्रशासक जे असतील ते वेळोवेळी माहिती घेत राहतील। उमा जी धन्यवाद गौरव, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।